कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. करून शक्य आहे. तर अमृतरावजी आपल्या समोर आहे. राज्य पारितोषिक विजय शेतकरी 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये आणि ऊस सोयाबीन मिरची भिंडी तुम्ही बांबू म्हणा तिथे पण खूप चांगलं कार्य त्यांनी. तर तुमचे काय प्रश्न असतील शेताचे तर तुम्ही विचारू शकता. अमृतरावजी नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे अमृतरावजी. हे पाडली किसान एग्रो प्रोड्युसर कंपनी बीड मधून आलेले आहेत. त्यांचे डायरेक्टर रामदास भाऊ हेंगे. मुख्य प्रश्न हे आहे की आमच्याकडे पाऊस कमी असतो. 2-3 वर्षांमध्ये एखादा वेळी चांगला पाऊस होतो आणि पाण्याचे टंचाई असल्यामुळे पीक एक स्थिर राहत नाही आणि कोणता पीक केव्हा असं ठरवून घेतलं की पाऊस कमी होणार आहे त्याच वर्षी जास्त पाऊस होतो. त्याने ऊस केले त्याच्यामध्ये नुकसान केलं. पाऊस झाल्यानंतर पाऊस नव्हता तेव्हा दुसरे पीक केले त्याच्यामध्ये नुकसान झालं. करावं तर काय करावं रामदास भाऊ याच्या शिवाय दुसरं काय असेल तर तुम्ही विचारा. सर बरोबर आहे. मी तुम्हाला जे सांगितलं तेच त्यांना बोलणार. बरोबर आहे. अमृतरावजी शेतीमध्ये पैसा मिळवायचा आहे आम्हाला सर्व करण्याची तयारी आहे पण निसर्ग इथे थोडा वेगळा वागत आहे आणि काय याच्या मध्ये उपाय आहे. परत नमस्कार मंडळी. आपण आतापर्यंत जे शेती करतो पाहतो समजा आपण बरेचसे पाहतो शेतकरी की एक मेंढरासारखं काम आहे शेतकऱ्यांना सारखं. एकदा एक पीक घेतलं हळद लावली तर हळदच लावतील, अद्रक लावलं का तर अद्रकच लावतील, ऊस लावला का एकदा ऊस एवढा लावतील की त्या कारखान्याला पण वळणं होणार नाही एवढा ऊस लावतील. आणि म्हणून महत्वाचं कसं की काही जणांना हळद जर लावलं तर काही जणांना कुपर घ्यायचं असतं समजा, काही जणांना मसळ जर घेतला तर काही जणांना हाले पण घ्या पाहिजे समजा. तर असं करलं तर शेतकऱ्याला शेती परवडणार आहे ना. आणि म्हणून आपण जे शेत करतो सर्व हे शेती करतो प्रत्येक गोष्टीचा की एक वाहन कधी आपण कोणतेही लावायचं नाही, एका वाहनावर अवलंबून राहायचं नाही. एक किराणा दुकान आहे त्याच्यात जेवढे वाहन असतील तसे आपले जेवढे वाहन असतात त्या हिशोबाने वाहन प्रत्येक घराटे आपण कापसो असो सोयाबीन असो मूग असो उडीद असो बाजरी असो थोडं थोडं घ्या पाहिजे समजा, थोडे आंतरपीक पण घ्या पाहिजे थोडेसे. आणि पाण्याच्या हिशोबानं जे आपण जे आपल्याकडे वलीत आहे समजा त्या वलिताच्या हिशोबानं पण आपण पिकं घ्या पाहिजे. आता उदाहरणार्थ एखादं सोयाबीन आहे, एक सोयाबीन आहे 90 दिवसाचं, एक सोयाबीन आहे 100 दिवसाचं, एक सोयाबीन आहे 110 दिवसाचं. आपल्या इकडे जर पाणी जर कमी पडत असेल तर आपण काय करायचं की 90 दिवसावर लावायचं. आता क्रॉप आहे कापसाचं समजा आपल्याला बऱ्याचशा भागात पाहतो की पोळ्याच्या तेवढ्याच पाणी जाते शेतकऱ्याच्या वेळेस, मग त्यावेळेस काय करायचं आपण कापसाच्या पण अशा फेराट्या आहेत ना, एक लॉंग ड्युरेशनच्या एक शॉर्ट ड्युरेशनच्या आणि एक एकदम आर्ली व्हेरायटी आहे. तर आपण जास्तीत जास्त पाणी जर जात असेल आपल्या भागात नेहमी राहत नसेल तर आर्ली व्हरायटी आपण लावू शकतो समजा महत्वाचं. आणि थोडंसं उशिरा जर येत असेल तर काही थोडंफार आपला रिस्क घेऊनही बी लॉंग ड्युरेशनच्या पण व्हरायटी घेतल्या तरी पाहिजेत ना. आणि त्या पिकाच्या हिशोबानं सर्वात महत्वाचं आहे की आता मी बरेचसे शेतकरी पाहतो शेती करावं का म्हणून करते तर शेती 3 प्रकारची होते. एक घरून शेती करते तर काही शेतकरी धुरेवाहून करते तर आणि काही राबराब करून बी करते समजा. परंतु राबणं धुऱ्यावर शेती करणं याला तेवढं महत्व नाही. आपण पैसे किती लावायलो कुठं लावायलो नियोजन कसं करायचं हे शेतकऱ्याला आणखी 90-95% शेतकऱ्याला माहित होत नाही. आता आपण पाहतो की गेले 2-3 वर्षापासून सतत ते शेतकरी तर जाऊ दे आपण जे काही शास्त्रज्ञ आता आपण ज्याला बोनसड म्हणतो आपण 65 दिवसाला सुरू होणारी आहे बोनसड हे आणि नंतर शेवटी त्याच्यात जास्तीत जास्त ज्यावेळेस बोंड लागलेली असते तर त्याला त्यावेळेस अन्नद्रव्य त्याची जे शक्ती आहे समजा ते कमी होत असतात त्याचे जे घटक आहेत ना खर्चल्या जातात ना आणि नंतर मग त्याची प्रतिकार शक्ती कमी झाली की बोंडसडी खूप मोठ्या प्रमाणात येते. आता शेतकऱ्याला आणखी नाही बोंडाळीच म्हणतो आपण आणखी शेतकऱ्याला बोंडसड पण माहित नाही ना. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं महत्व माणसाला शेतकऱ्याला शेती कसं करायचं की व्यापारी पद्धतीने शेती करायची. एका रुपयाचे 3 रुपये झाले ते शेती परवडणार अन्यथा परवडणार नाही. एक पाण्याचा विचार करून आपल्याकडे पाणी किती आहे आपली जमीन कशी आहे आपल्याला आपली खर्च करण्याची किती कॅपॅसिटी आहे त्याला नत्र कसं ओळखायला लागते त्याला पालास कसं ओळखायचं त्याला पोटॅस कसं ओळखायचं एका झाडाला फळखाद्या किती आल्या पाहिजे बोंड किती लागली पाहिजे प्रत्येक गोष्टीचं गणित आहे. आणि जर गणिताने जर शेती केली तर आपल्याला पुरणार आहे. आणि म्हणून आमचं कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्नचे एकच ध्येय आहे समजा की
काही भरपूर शेतकऱ्याला कसं वाटतं की काही काही शेतकऱ्याला आता काल एक दोन कार्यक्रम झाले त्याच्यात मी पण बघितलेला आहे की त्यांना असं वाटतं की अमृत पॅटर्न म्हणजे खूपच खर्च जास्त आहे, ढवळी पलाटी वाढते, असं असं काही नाही. एक व्यापारी पद्धतीने शेती करायची, एका रुपयाचे 3 रुपये झाले तर सोडते राहायचं परवड नाही. आपण त्या हिशोबानं आपण खर्च करायचे, अनाठ्या खर्च केल्यामुळे शेतीचा जे काय समजा शेती खराब व्हायची खर्चामुळे, म्हणजे अनाठ्या आपण खतं पण देतो ना, फवारण्या पण चुकीच्या करतो, त्याच्यामुळे खर्च खूप वाढला आणि उत्पन्न कमी मिळालं. योग्य वेळ महत्वाची आहे, योग्य वेळी समजा खर्च जर केला तर त्याचा क्वालिटी बनणार आणि कापूस पण चांगला होणार. शेतकऱ्याची काय एकच दृष्टिकोनातून नाही, उत्पन्न वाढलं म्हणजे काय शेतकरी सुखी होत नाही. शेतकरी सुखी व्हायला 2-4 गोष्टीची आवश्यकता आहे. एक आपल्याला समजा जे काय आता हे जे ग्रुप बनवले आता या ग्रुपमध्ये खत औषध हे ते बऱ्याचशा गोष्टी आता शेतीला लागणारी पूरक बाकीचे मशिनरी वगैरे आता नाही ते कमी खर्चात एकदा जर ग्रुपने जर एवढं जर खरेदी केली तर याच्यात खर्च खूप कमी होणार आहे. आपल्याला वाटते 5 रुपये 10 रुपये पण थेंबे थेंबे तळे साचे अशी गोष्ट आहे. थोडी थोडी आपण बारकाय केली तर त्याचा इफेक्ट खूप मोठा आहे. आणि म्हणून कसं आहे की आपल्याला पद्धतीनं आपला तुमचा खर्च कमी व्हायला एकदा आपण औषधं खर्च घेते. दुसरी गोष्ट अमृत पॅटर्न समजा आपल्याला योग्य वेळी आपण त्याला मार्गदर्शन करले प्रदर्शनी समजा दिल्यासारखं म्हणजे त्यांना आपण शिकवतो समजा की खत कसं द्यायचं, फळपांद्या पाहसत लागल्या पाहिजे, सर्व गणित फळपांद्यावर आहे, बोंडावर नाही म्हणजे फांद्यावरच गणित आहे सर्व. आणि तिसरी गोष्ट उत्पन्न निघलं तर त्याला भाव पण मिळणं महत्वाचं आहे. आणि मी तुमच्या कार्यक्रमातून वारंवार शेतकऱ्याला सांगत असतो की आता आपण सुरुवातीला 90-95% सोयाबीन विकले गेलं शेतकऱ्याजवळ नाही, आता असं ते व्यापाऱ्याजवळ आहे. आणि 38 ते 3000 पासून 3800 पर्यंत सर्व सोयाबीन गेलं, जवळपास 80% सोयाबीन, 10% लोकांना थोडेसे 4000 त्यापर्यंत भाव वाढले. आता हे भाव दुप्पट झाले. आता सांगा की विकण्यामागे समजा शेतकऱ्याचा केवढा मोठा घाटा झालेला आहे. आणि म्हणून आज शेतकऱ्याला मी वारंवार नेहमी सांगतो विनंती करतो की समजा आपल्याला जसं मला ज्ञान आहे समजायला की तुम्हाला उत्पन्न कसं वाढवून द्यायचं, खत कसं टाकायचं, सर्व या गोष्टी कशा करायचं हे महत्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे की मेहनत कशी करायची. आणि जसं की आता मनीषजी डागा आता की यांना 4 राज्याची पण ते अध्यक्ष असून त्यांच्याकडे कसं आहे की व्यापारी खूप जुटलेले आहेत. सर्वात दोरा समजा महाराष्ट्राचा मुंबई चालते आणि ते मुंबईलाच असल्यामुळं त्याच्याकडे सर्व सोयाबीनचे व्यापारी, गठांचे व्यापारी, नंतर तुम्हाला प्रत्येक जे काय क्रिया करायची आहे, तुम्हाला गठांनी कशी तयार करायची, कोठा विकायचा माल कसा विकायचा, तर त्यांना आपण विचारू शकतो समजा. आणि म्हणून तिन्हीची सांगड ज्यावेळेस झाली मी सांगतो नेहमी की ब्रह्मा विष्णू महेश सारखी समजा एक सांगड झाल्यावर तरच शेतकरी पुढे जाणार आहे, नाहीतर शेतकरी पुढे जाणार नाही मी सांगू इच्छितो. आणि म्हणून आम्हाला 100 एकर तुमच्या भागात एखादं पॅटर्न गुरु अमृत पॅटर्न सह तुमच्या परिसरात आम्हाला 100 एकर शेती द्या. कापूसच नव्हे, तुम्ही सांगा तूर सांगा सोयाबीन सांगा कोणती पिकं सांगा. तुमच्या इकडे खूपच शेतकरी कष्टाळू आहे तुम्हाला माहित आहे. आम्ही जे सांगितलं ते पण करणारे आहे तर समजा त्याच्यात काय नाही वावगं नाही. आणि म्हणूनच आपण एखाद्या वेळेस कार्यक्रम जर लावला तर लॉकडाऊन संपल्यानंतर मग तुमची शेती आपण पाहू, कोणत्या क्षेत्रात कोणते पीक चांगले येते ते पण पाहू, आपण तुमच्याकडे पाणी किती आहे त्याच्या हिशोबाने आपण पिकं घेऊ. तर आता पर्याय खूपच निघले, आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आणि म्हणून आता शेती खूप सोपी झाली, पहिल्यासारखी नाही राहिली. परंतु आपल्याला रोग समजणं महत्वाचे आहे. आणि नंतर आपण जर जुटलो समजा तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं 40-45 दिवसापासून तुम्हाला आम्ही रोग सांगू, तुम्हाला सर्व कृषी विभाग तथा आपण उभं करू, जे नाही ते आपण त्याच्यासोबत एक लढाई म्हणून आपण एकत्रित होऊ आणि काम पुढे नेऊ. खूप आभार अमृताजी, एकदम स्पष्ट तुम्ही उत्तर दिला की शेतीमध्ये कुठेतरी नियोजन असला पाहिजे. आणि आपली परिस्थिती जी आहे, आपली परिस्थिती, मातीची परिस्थिती, वातावरणाची परिस्थिती, त्याचा अनुकूल आपण शेती केली पाहिजे. आणि त्याचे निर्णय पण बदलू शकते. पाऊस कोणाला सांगून येत नाही आणि दुष्काळ पण सांगून येत नाही, पण आपण जे घेतो त्याच्यामध्ये आपला रिस्क कसा मॅनेज होतो ते पण बघण्याची आवश्यकता आहे. आणि मार्केट जर समजली नाही तर नेहमी सारखाच होणार आहे. माल विकला की बाजार वाढला, माल ठेवला की बाजार घसरला, तर हे होता कामा नाही. आता खूप इन्फॉर्मेशन, आपण ह्या वेबिनार मध्ये जुडलेलो आहोत इतके सर्व लोक,
जर याची आपण भेट करायची असेल तर सर्वांनी 1000 किलोमीटर कुठे ना कुठे जाणं आवश्यक आहे तर आपली भेट होऊ शकते. पण आता सर्व घरी बसून आपण हे वेबिनार अटेंड करत आहोत तर टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करायचा, फोन व्हॉट्सअप आणि झूम कॉलचा उपयोग कसा तुम्ही करू शकता ते तुम्ही बघा. अजून काय आहे का रामदास भाऊ? सरजी सध्या माझ्याकडे आंबा निघालेला आहे आणि तो लाईव्ह दाखवतो तुम्हाला मी. ओके तर पा आता परिस्थिती कशी आहे, आंबा माझ्याकडे जवळजवळ 5 टन केशर आहे चांगल्या क्वालिटीचा आणि पूर्ण लॉकडाऊन पडून गेलं. आता ह्या लॉकडाऊन मध्ये मला सांगा त्याचं किती नुकसान होणार, त्याला किती दिवस आपण ठेवणार. तुम्हाला पाहायचं असेल तर मी दाखवतो. सध्या मुलं माझे करतायत काम. अच्छा समोर आंब्याची गाडी लावताय नक्की पाठवा ना. पण गाडी भरता येते की नाही येते? एक मिनिट बघा ना सर, दाखवा ना. अच्छा बरोबर. हा मनीष भाऊ मी म्हणलो होतो ना केवढी मेहनत आहे त्यांची. बरोबर बरोबर, मेहनत आहे आणि सर्व घरी त्यांनी ठेवलेलं आहे. 5 टन आहे का दादा तुमच्याकडे? अरे एवढा क्वालिटी आहे ना. हॅलो. हा बोला रामदास भाऊ. क्वालिटी आहे कि 2-1 किलो मध्ये 2 किंवा 3 आंबे बसतात. हो हो एवढा मोठा फळ आहे. अपेक्षित स्वरूपात भाव मिळायला पाहिजे. काय 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 भाव तिकडे लोकल चालले आहे भाऊ? सध्या 60 रुपये पेक्षा जाणार नाही आणि त्याला गिराईक पण नाही. ते किती दिवस ठेवणार आप? बरोबर बरोबर. तर 5 टन आहे तुम्ही म्हणाला ना. उत्पन्न करून सुद्धा त्याला पाहिजे तेवढे हे मिळत नाही. बरोबर, आपल्याला वेळेवर त्याचे भाव मिळत नाही आणि मालाचं विपणन होत नाही. माझ्याकडे 400 झाड आहे सर ओरिजिनल केशर. अच्छा मनीष भाऊ त्यांना एक कलेक्टर साहेबांकडे निवेदन देऊन द्या. असं ना? हो. ओके ठीक आहे, उद्याच तिकडे करतो आपण. तुम्हाला कलेक्टर बीड मध्येच आहे ना आपल्या की जालना मध्ये लागतो? नाही बीड, बीडच आहे ना. हो ठीक आहे, उद्या आमच्या टीम मेंबरला सांगतो तिकडे बोलून तुमच्याशी ना ते संपर्क करणार आणि कसं आपण तिकडे तिकडे रजूवात करायची. दुसरे आमचे एक व्यापारी मित्र जालना मध्ये आहे त्यांच्याशी पण बोलतो. त्यांना पण काय करता आलं तर त्यांना पण तुमच्याशी संपर्क करून देतो दादा. है ना, किती माल तयार आहे आपल्याकडे? आपल्याकडे 5 टन माल तयार आहे. 5 टन. मनीष भाऊ एक औरंगाबाद मध्ये कंपनी आहे ते. अच्छा आहे का? आली अलाना मध्ये. अच्छा ठीक आहे, तर तुम्हाला जर संपर्क नंबर असेल अमृतरावजी तर पाठवून द्या, त्यांच्याशी पण बोलून घेऊ ना. यांच्यासाठी आपण मेहनत तर करायचीच आहे. ठीक आहे, तर एक कलेक्टर झालं, एक जालना झालं आणि एक औरंगाबाद झालं. है ना? ठीक आहे, नक्की बोलायचं. आणि तुम्हाला है ना जे पण आम्हाला शक्य आहे दादा या लॉकडाऊन मध्ये आम्ही येऊ तर शकत नाही, पण जे शक्य आहे ते तुम्हाला अपडेट आम्ही नक्की देतो. थोडे फोटो आम्हाला पाठवून द्या भाऊ. रामदास भाऊ ठीक आहे, लगेच पाठवतो. तुम्ही लाईव्ह तर पाहिलेच आता? पाहिले. चांगलं लागलं तुम्ही लाईव्ह दाखवला. खूप तू किती मेहनत केली आहे क्लिअर दिसत आहे भाऊ. एकदम सुंदर क्वालिटी तयार आहे, परंतु काय करणार, काही इलाज नाही. नाही काय इलाज नाही, आपण मेहनत करू त्याच्यासाठी. असं आपण सोडायचं नाही काय पण. आणि बघा, उमेद पे दुनिया कायम आहे, आपण आशावरच जीवत आहोत. ओके नाही आशा सोडली की उद्यासाठी आपल्यासाठी काहीच नाही आहे. तर आपण नक्की मिळून मेहनत करू. आता तुम्ही एकटे करत होता, आता आपण मिळून करूया. तुमचं ते शेअर घेण्याचं जे प्रोसिजर आहे ते पण मला पाठवा. नक्की पाठवतो दादा ना. शुल्क नाही आहे पण त्याचा फायदा खूप आहे. तर मी आपल्या टीमला सांगतो, ते पण तुम्हाला पाठवून देणार भाऊ. एक दाखला आपल्याला मला द्यायचा आहे. तुम्ही पाण्याची टंचाई म्हणाले, आपलं सर्व जे टीम जुडली आहे आणि अमृतरावजी तर आपल्या संगती आहे खूप वर्षाने. रामदास भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये सर्वात जास्त कापसामध्ये उत्पन्न कोणत्या राज्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये मिळत आहे? सर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मिळत असं वाटतं. उत्पन्न काय बीडमध्ये? आपलं दुर्दैव आहे की बीडमध्ये तसं नाही आहे, मिळत नाही आहे. पण अजून एक विचार करा, महाराष्ट्राच्या बाहेरची जागा असू शकते,
पण तुमची कल्पना तिकडे पोहोचू शकते का नाही ते त्याचा विचार मला करायचा. भारतामध्ये सर्वात जास्त उत्पन्न कापसामध्ये कुठे मिळत आहे? कोणालाही टीम मध्ये माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता भाऊ. सुधीर भाऊ तुम्हाला माहिती आहे का? गुजरात मध्ये सुधीर भाऊ चांगला चान्स आहे. आंध्र मध्ये म्हणाले रामदास भाऊ. मिलिंद भाऊ नाही सर आयडिया नाही. राजस्थान मध्ये मिळत आहे. राजस्थान हो आपण राजस्थान मध्ये रण आहे असं आपल्याला वाटत आहे. तिथे 15 वर्ष अगोदर त्या एरियामध्ये कापूस खूप कमी होत होता. 1.5 लाख गाठी पण होत नव्हता तिकडे. बियावर विजयनगर बेल्ट आहे त्याला लोअर राजस्थान म्हणतात. तिथे आता तिकडे 15 लाख गाठी कापूस होत आहे आणि भारताचं सर्वात उत्तम उत्पन्न एक क्षेत्रामध्ये जर आपण जर म्हणू शकतो. अमृतरावजी 20 ते 25 क्विंटल प्रति एकर तिकडे घेत आहे राजस्थानमध्ये. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त पाणी आहे. आपली माती तिकडल्यापेक्षा जास्त चांगली आहे. तिकडे काळी माती बिलकुल नाही आहे. पण मेहनत केली आहे त्यांनी खूप मेहनत आणि नियोजित मेहनत केली आहे. 5 वर्ष त्यांनी त्या शेतकरी आम्ही जे सांगितलं ना एक प्रकल्प आमचं तिकडे 13 वर्षांनी चालू आहे. जे त्याने सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि भारतात उत्पन्न पूर्ण क्षेत्रामध्ये असं होत आहे. बघा त्यांच्या शेतकऱ्याशी पण मी तुम्हाला जोडू शकतो. शर्माजी म्हणून आमचे तिकडे सिनियर आहे. खूपच उत्साही आहे. पण 77 वर्षाचे आहे. त्यांची एनर्जी तुम्ही बघणार तर एक 25 वर्षाचा युवा सारखी एनर्जी आहे. असे लोक पण सोडायचं नाही दादा, सोडायचं नाही. शेतीमध्ये पैसे मिळाल्याशिवाय शेती सोडायची नाही. नंतर सोडून द्या चालेल, नाहीतर आपले मुलं भाडे करणार नाही. हो की नाही? बरोबर है ना. आणि तुमच्या घरी तर फॅमिली मेंबर आहे, त्यांचा सपोर्ट तुम्हाला दिसत आहे. त्यांना संगती घेऊन चला आणि मिळून आपण राहू तुमच्या संगती. अमृतरावजी आहे, आमची पूर्ण टीम आहे ना. मिलिंद भाऊ, सुधीर भाऊ आहे, बीएससी वाले आहे. मिळून आपण काहीतरी नियोजन करू तुमच्यासाठी. ओके.